वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात आज दरड कोसळण्याची घटना घडली घट आहे या दरडीखाली जवळपास सहा जण अडकले होते त्यापैकी चार जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे तर बापलेक असे दोघे जण अजूनही या दरडीखालीच दबलेले असल्याची माहिती मिळते वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान हे दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि बचाव कार्य सुद्धा सुरू आहे दरम्यान पालघर जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतो आहे यामुळे आज पहाटे पालघर तालुक्यातील सोमटा येथील परशुराम हाडळ यांचं घर देखील कोसळलंय घरासह घरातील सामग्रीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसलाय मुख्य बाजारपेठेपर्यंत पुराचं पाणी आत शिरलंय त्यामुळे भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प आहे प्रशासनानं सुद्धा खबरदारी म्हणून वेळेतच लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं तर दरवर्षी भामरागड शहरासह तालुक्यातील एकशे बारा गावांना पुराचा फटका बसतो आहे आणि त्यामुळे मुख्यालयाशी थेट संपर्क तुटत असल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय तर दुसरीकडे प्रणिता आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ होत असल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील बारा गावांना खाली करण्याचे आदेश काल जिल्हा प्रशासनानं दिले होते सध्या स्थिती सामान्य असून स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आहे पेट्रोल डिझेल असो किंवा मग घरगुती गॅस असो सर्वांच्याच किमती वाढत जात असल्यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या सामान्य नागरिकांना आता पुन्हा एकदा झटका बसलाय आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे महानगर गॅस लिमिटेडने हा निर्णय घेतला असून सी एन जी आणि पी एन जीच्या च्या दरात अनुक्रमे चार आणि तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे तीन रुपये वाढीसह एन जी हा, हा प्रति किलो ऐंशी रुपये तर चार रुपये वाढीसह पी एन जी अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसे प्रति किलो दराने ग्राहकांना आता खरेदी करावा लागणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केलं असून दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन सुद्धा यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलंय तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आता प्रत्युत्तर दिलंय या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो असून बाजूला बाळासाहेबांच्या विचारांशी नाहीच विजणार कधीच अंगार नाही हिंदुत्वाशिवाय विचार नाही गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन असं लिहिण्यात आलं आहे श्रीलंकेतील कोलंबो मधील भारतीय उच्चायुक्तांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांचे भाऊ बासिल राजपक्षे यांना देशातून पळून जाण्यास भारताने मदत केल्याचा दावा करणारे वृत्त फेटाळून लावले आहे भारत श्रीलंकेतील लोकांना पाठिंबा देत राहील असे उच्चायुक्तांनी सांगितले आहे तर राष्ट्रपती राजपक्षे हे श्रीलंकेतून पळून आता मालदीवमध्ये पोहोचले आहेत श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा राजपक्षेंनी देश सोडल्याची पुष्टी केली आहे